सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील नुकतच केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष व अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रमिक नगर शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर नगरसेवक दिनकर पाटील यांच्या माध्यमातून या शाळेच्या दुसऱ्या मजल्याचं कामही जोरात सुरू झालेलं आहे. काल सकाळी मात्र शहरात कुठेही नसलेली अद्यावत अशी महापालिकेच्या वतीनं शाळा साकारण्यात नगरसेवक दिनकर पाटील यांना यश आलं आहे. याच शाळेच्या वर्गखोल्यांचं आज नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेवक रवींद्र धिवरे, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच श्रीफळ वाढून तसेच उपस्थित मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून अद्यावत अशा वर्गखोल्यांचं उद्घाटन संपन्न झालं. या कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील शिक्षकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत सत्कारही करण्यात आला. यावेळी नव्या भव्य अद्यावत शाळेत बसण्यासाठी वाट बघणारे असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी खास स्वागत गीत गाऊन मान्यवरांचं शालेय संस्कृतीप्रमाणे स्वागत केलं. आपुले सारे सोन्याच्या पाऊली, शुभागमन हे आपुले सारे सोन्याच्या पाऊली, मान्यवरांनो आम्ही अर्पितो स्वागत शुभनांजली, मान्यवरांनो आम्ही अर्पितो स्वागत शुभनांजली. आज आपल्या सहवासाने ओठातून हे अमृत गाणी, वृक्ष मनोहर तनित होऊन उमले सन पाकळी, मान्यवरांनो आम्ही अर्पितो स्वागत सुमनांजली. या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक तथा माजी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील तसेच माजी मनपा सभागृह नेते तथा प्रभागाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी शालेय विद्यार्थी शिक्षक वृंद आदींना मार्गदर्शन केलं. त्यासाठी अहो रात्र करून पार मुंबई पर्यंत येराफेरा मारून ही जागा आपल्या ताब्यात, महापालिकेच्या ताब्यात आणून ती निधी उपलब्ध करून एवढी भव्य दिव्य शाळा तुम्ही बघताय आणि आज याचा आनंद आपण घेणार आहोत. पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो, कारण जो चांगलं काम करतो त्याला नक्कीच साथ मिळते. आता अण्णांनी शिक्षक वर्गाची वाहवाह केली, हे चांगले काम करताय, हे कसं आहे. खूपच आपल्या शाळेची पट संख्या, आपल्या शाळेचं शिक्षण एकदम विचारपूर्वक तुम्ही जे मुलांना शिक्षण देता, खरंच तुमचं अभिनंदन आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट स्कूल असतील, प्रायव्हेट संस्था असतील, त्यांना लाजूल अशी शाळा या ठिकाणी उभा झाली आहे. तुम्ही बघितलं शाळाचं लोकार्पण झाल्यानंतर दुसरा माळा लगेच सुरू झाला. सर्व काम करत असताना हे काम करणं एवढं सोपं नसतं. जसं धिवरे साहेबांनी सांगितलं का, दिनकर अण्णा पाटील हे आपले जे कुटुंब प्रमुख आहे, नगरसेवक आहे, हे काम करण्याची हातोटी लागते आणि ती काम करण्याची पद्धत ही फक्त अण्णाच राबवू शकतात. तुम्ही आता ऐकलं, शिक्षण अधिकारी धनकर मॅडमांना ऑनलाईन फोन केला का, बरेचसे शिक्षक नाही म्हणता यायला, त्यांना माहिती इथं का आलं ते काम करावं लागतं. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा जिल्हा परिषद असेल, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, मला वाटतं एवढ्या नाशिक महानगरपालिका आस्थापनावरती एवढे खर्च करते. आणि तुम्ही बघितलं ही शाळा उभारण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च आलाय, त्याच्यामुळे मला वाटतं शिक्षकांनी कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा केली नाही पाहिजे, शाळेमध्ये स्वच्छता राखली पाहिजे. शिक्षकांना विनंती करेल, एवढी सुंदर प्रॉपर्टी, एवढी सुंदर इमारत वाटतं महापालिकेच्या शहरामध्ये या नाशिकमध्ये कुठेही नाही आहे. आपण तिला आपलं घरचं म्हणून तिला जीव लावला पाहिजे, इथं स्वच्छता राखली पाहिजे. ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून वॅक्सिन केअर असेल, वॅक्सिन सेंटर, आधार कार्ड असेल, श्रम कार्ड, राशन कार्ड, आयुष्मान योजना, बाल संगोपन योजना, हे सर्व योजना मी गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या भागातून नाही, सातपूरपर्यंत संपूर्ण नाशिकमधल्या लोकांनी तो वॅक्सिनचा फायदा घेतला, ग्रामीण मधल्या लोकांनी तो फायदा घेतला. कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वॅक्सिन जर खप होत असेल रोज तर या सेंटरवरती होते, कारण की इथं अतिशय भव्य दिवस इथं वातावरण प्रसन्न असत आणि जागा पण भरपूर, पुष्कळ जागा आहे, स्पेस इथं ग्राउंड सुद्धा आहे मुलांसाठी. आणि तुम्ही बघितलं लँडस्केपिंग आपण गार्डन म्हणतो, इथं अतिशय सुंदर अण्णांनी सर्व झाडं वृक्षारोपण करून घेतलं आहे. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मित्र विद्यार्थी बालगोपाला विनंती करेल का, आपण आपलं आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे, नाव कमवलं पाहिजे. आपल्याला ज्या ज्या
ऍक्टिव्हिटीज ज्याच्या कलेमध्ये वाव मिळण्यासाठी आपल्याला जी काही गरज लागेल तुम्ही दिनकर अण्णांकडे या, माझ्याकडे या, आम्ही तुम्हाला 100% सर्व कामांमध्ये मदत करण्याचा 100% प्रयत्न करू. परंतु आपण हे वय अतिशय महत्वाचं आहे, कारण की शिवाजीनगर, शमीरनगर, ध्रुवनगर, धर्माजी कॉलनी, आशोनगर हा संपूर्ण भागात कामगार वस्ती आहे. महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यात आपण सर्व आपल्या आई वडील या ठिकाणी रोजीरोटी उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे. म्हणून आपल्याला विनंती करेल का आपण हे जे वय आहे, आपलं कॉलेजचे दिवस असतील, स्कूलचे दिवस असतील, आपण आपलं आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा. जेव्हा जेव्हा आपल्याला ज्या गोष्टींची गरज पडेल तेव्हा आम्हाला तुम्ही सांगा. शाळेमध्ये अजून काही नवीन करायचं असं तुम्हाला ऍडवाईस द्या, सजेस्ट करा, आपण 100% ते करू. तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने शाळेत परत जॉईन झाला. या एवढं 1.5 वर्ष आपण कोविडच्या पॅन्डेमिकमुळे, महामारीमुळे घरूनच आपण ऑनलाईन अभ्यास करत होतो. परंतु मला वाटतं ऑनलाईन अभ्यास आणि फिजिकली खूप मोठा तफावत आहे. शेवटी प्रत्येकाकडे मोबाईल नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही, कोणाकडे लॅपटॉप नाही, कॉम्प्युटर नाही आहे. मला वाटतं आता कोविडचं पॅन्डेमिक कमी होत चाललंय, म्हणून आपण सर्वांनी आपली आपली स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची परिवाराची काळजी घ्या, अभ्यास व्यवस्थित करा. जो 2 वर्षाचा नुकसान झालाय बॅकलॉग तो अतिशय चांगल्या पद्धतीने भरून काढा. आता व्यवस्थित अभ्यास करा. 2 वर्ष तुम्ही सर्वांनी चांगलं घरी एन्जॉय केलं मला वाटतं, पण आता अभ्यास करायला सुरुवात करा. 9वी 10वीच्या एक्झाम्स आहे, बाकी इतर सर्व आपल्या आता फायनल एक्झाम असणार आहे. आपल्या सर्वांना मी पुढील एक्झामसाठी सर्वांना बेस्ट लक देईन. धन्यवाद. उद्घाटन झालं 3 महिने झाले, परंतु माझं एवढं स्वप्न होतं की या माझ्या सातपूर विभागातील कष्टकरी कामगार, या माझ्या कुटुंबातील गोरगरीब कामगार वर्गाच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना एक चांगली शाळा मिळावी, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं. त्यांना आपण बघितलं असेल की महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, प्रत्येक मुलगा साक्षर झाला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे. आणि किती गोरगरीब असला तर त्याला सुद्धा शिक्षण मिळालंच पाहिजे. शिक्षण घेत असताना जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षणच चांगलं मिळत नाही असा समज आहे. तो समज दूर करण्याचं काम मला करायचं होतं. कुठेतरी नोकरी करायची की ना, दिनकर पाटलाकडे का नको तर दिनकर पाटील काम करून घेतो ना. आणि काम केलं तरच तो माणूस. आता कोल्हेरला का बरं मी श्रीफळ दिलं, एक फूल दिलं, का जो मला चांगलं काम करतो. मग मी धनगर मॅडमला फोन केला, मी सांगितलं हे माझे शिक्षक सर्व चांगले, तुम्ही चांगले नसते तर एवढी उपस्थिती नसते. आज 650 मुलं पटावर आहेत आणि माझ्या पालकांचं मी खूप अभिनंदन, तुम्हीच टाळ्या वाजवायचे माझ्या पालकांसाठी. त्यांनी सुद्धा एक विश्वास टाकला की नाही दिनकर पाटील, अमोल पाटील, रवींद्र धिवरे, लता पाटील यांचं आपल्या मुलाबाळांवर खूप चांगलं लक्ष आहे. त्यांना शिक्षण मिळावं, ती मोठी व्हावी, ती डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, मोठमोठ्या पदांवर जावी, कलेक्टर व्हावी, आयुक्त व्हावी, आमची ही धारणा आहे. नुसतं निवडून यायचं आणि घरात बसायचं हे काम आम्ही 92 पासून केलं नाही. आपण बघितलं असेल की सर्व कुठे जा आपल्याच प्रभागाची वाहवा होते. शाळेच्या उद्घाटनाला एवढी मोठी माणसं आली, वसंत कानेटकर उद्यान केलं, आता रुग्णालय केलं विदा सावरकर, राजजीजाव माता महिला योगहाल केला, संत तुकाराम महाराज क्रीडांगण केलं, ह्या मोठमोठ्या वास्तू आपण उभ्या केल्यात, तिथं जनतेला उपयोग व्हावा. रस्ते लाईट होत राहणार आहे, ड्रेन मिळणार, हे सगळ्यांचंच कर्तव्य, कारण जनता कर भरते ते देणं कर्तव्यच असतं त्या लोकप्रतिनिधीचं.
येणाऱ्या परीक्षा काळात चांगला अभ्यास केल्यास सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनाही भव्य अशा कानेटकर उद्यानाच्या सहलीचेही आयोजन करण्यात येणार असल्याचंही नगरसेवक दिनकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाप्रसंगी बांधकाम उपअभियंता कोल्हे, आदित्य आढाव, स्वच्छता विभागाचे श्यामराव काळे आदी अधिकाऱ्यांसह शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तू बोरसे, उपशिक्षक संजय सोनवणे, अनिल पाखले, सुधीर रहाणे, ईश्वर सपकाळे, विनीता जाधव, सुनंदा जाधव, सुनीता बोरसे, विनीता डोणगावकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन यशवंत कोठावदे सरांनी केले. एनसी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.